आराधना आणि भक्त क्षणिकच्या प्रेमात पडतोय राहुल, आणि मग तिला मिळवण्यासाठीचा जो काय स्ट्रगल आहे, जो तिची काय एक वेगळी जर्नी आहे तिला मिळवण्यासाठी, तिच्याबद्दल काहीच माहित नाही आणि तिच्या तिला मिळवण्यासाठी जी काय जर्नी आहे, जो काय स्ट्रगल आहे, तो एक खूप वेगळ्या पद्धतीने सरांनी, गोरख सरांनी खूप मजेशीर आणि खूप कॉमेडीच्या पद्धतीने ही स्टोरी हाताळलेली आहे. हे वेगळेपण आहे या फिल्मचं. म्हणजे कुठेच तुम्हाला स्टार्ट पेड असं नाही की म्हणजे फक्त लव्ह स्टोरीच आहे या फिल्ममध्ये, एक लव्ह स्टोरी, बट ती खूप वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे. याच्यामध्ये कॉमेडी पण आहे, आता टिपिकल कॉमेडी वगैरे, थोडस सिच्युएशनल कॉमेडी, वेगळ्या पद्धतीने ती मांडलेली कॉमेडी. म्हणजे सिरियस सीन जरी असेल तरी पण तो बघताना असं वाटणार नाही की यार आपण खूपच ते सिरियसली घ्यावं, तितक्याच ते मजेशीर पद्धतीने मांडले गेले. तर तुम्हाला ही फिल्म स्टार्ट टू एंड पूर्णपणे एंटरटेन करेल ही फिल्म. आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर भरपूर शेड्स आहेत कॅरेक्टरला, माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. एक मी म्हणेल माझ्यासाठी ड्रीम रोल होता हा, की फिल्ममध्ये मी मिमिक्री केली आहे. मी बेसिकली फिल्मचा जो ग्राफ आहे, बेसच फिल्मचा औरंगाबादचा आहे, आपल्या मराठवाड्याचा बेस आहे. तर सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की ती, तुम्ही ट्रेलर पाहिला असेल तर ती लँग्वेज, तो लयेच्या पकडणं, ती ते पकडणं थोडंसं चॅलेंजिंग होतं. त्यासाठी आमचं सरांनी 10 दिवस वर्कशॉप पण घेतलं होतं शूटच्या आधी, त्यामुळे आम्हाला त्या लोकांमध्ये ठेवलं 10-12 दिवस, आणि मग आम्ही ती लँग्वेज कॅप्चर करू शकू. सो ते लँग्वेजचं खूप मोठं चॅलेंज होतं. त्या प्रकारे तुम्हाला फक्त मिमिक्री नाही आहे, लँग्वेज नाही आहे, बाकी पण भरपूर शेड्स आहेत कॅरेक्टरला माझ्या, वेगवेगळे हे पण आहेत, लुक्स पण आहेत, मला वेगवेगळे गेटअप्स बघायला मिळतील माझ्या फिल्ममध्ये. बेसिकली सर मी बीडचा आहे, पण लहानपणापासून मी मुंबईत राहिलो आहे. मी पण मराठवाड्याचाच आहे, पण ती लहानपणापासून मुंबईत असल्यामुळे ती लँग्वेज पुन्हा सहजच त्याची गावे वगैरे चांगली इतकं नसतं, तर पुन्हा ती लँग्वेज कॅप्चर करणं थोडासा औरंगाबादचा तो एक वेगळा टोन आहे, एक वेगळा गोडवा आहे त्या लँग्वेजचा.